आम्ही एक 3 डे वास्को म्युझिक फूड फेस्टिवल ऑर्गनाईज करता फ्रॉम मे 5th टू मे 7th. सो बेसीक कारण असं हे ऑर्गनाईज करपाचे की वास्कोन आमचे चडशे काय घडना. सो आम्ही एज अ लोकल ॲडवर्टायझिंग एजन्सी आणि इव्हेंट एजन्सी असे आम्ही सगळे स्पॉन्सरांक एकठांय करून आम्ही हे करपाचे चितलां. ओके, आणि मेन किती झालेलं असं की 3 दीस आजचा जो इव्हेंट हा तो मेन किती फोकस असतो तो आमचं म्युझिक फूड आणि लोकल जे टॅलेंट हा त्यांना वयर हाडपाचे. वास्कोन ॲक्च्युली आजकाल कांयच जायना, एक जाता तो खाली सप्ताक, शिगमो आणि कार्निवाल, त्याच्या भायर ॲक्च्युली चडशे कांयच जायना. बरे किती इव्हेंट पहिली किती जाताले ते आता सगळे बंद झालेले असतात. सो आम्ही सगळे आमचे कॉर्पोरेट बिझनेसमॅन स्मॉल ओनर्स सगळ्यांक घेऊन आम्ही हो एक इव्हेंट करता आणि एक वास्को खातीर एक हॅपी मुमेंट कसो आम्ही क्रिएट करूंक सोदता फॉर ऑल दीज 3 डेज. बेसिकली ऑन 5th वील बी हॅविंग ऑल लोकल आर्टिस्ट परफॉर्मिंग ऑन द स्टेज. आम्ही ही स्टेज दिलेली असा लोकल आर्टिस्टांक, जे भुरगे आता अपकमिंग हा त्यांना एक प्लॅटफॉर्म, जावं आणि कोणी डान्सर्स हा, सिंगर्स हा, रॅपर्स असत, बीट बॉक्सर्स असत, सो त्यांना हा प्लॅटफॉर्म मेळटलो की त्यांच्यानी आपली कला दाखोवची म्हणून. मे वी आर फोकसिंग ऑन लोकल मालुंगावचे रेजिडंट्स, टॅलेंटेड म्युझिशियन्स. तसेच फूड हातून सुद्धा आम्ही एक सेग्रिगेट केला की होम शेफ, हे होम शेफ असा जे त्यांचे जो बिझनेस ते लोक ते घरांच्यान हे करतात. सो आम्ही त्यांना एक प्लॅटफॉर्म दिला की एक्सपोजर दिवपा खातीर थ्रू हे फूड फेस्टिवलान. सो वास्कोचे चडशे जाणां होम शेफ हे हातून पार्टिसिपेट जातले आणि त्यांचं युनिक स्टाईल ऑफ कुकिंग आणि कुझीन ते आमकां आमच्या फुड्यान हाडून दवरतले. तशेंच भायले रेस्टॉरंट जे कोण वास्कोन केन्ना आपले आउटलेट बीन केन्ना हाडूंक ना की त्यांचे हे जावं ना, जे आम्ही बाहेर वयता आणि खावपाक वयतालो त्यांच्यानी हांवें वास्को येवपाचें चिंतलां. आणि वास्को जे कोण केन्ना पावना त्यांच्या हॉटेलांत तांकां एक ऑपॉर्च्युनिटी आपलो कुझीन सर्व करपाचें. सो तो एक पर्टिक्युलर मिडियम हें केला.